नमस्कार, लताज रेसिपी मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण शाळातलं पाणी पितो ना. आपण शाळातलं पाणी पिलं की आपण तो नारळ तसा फेकून देतो, त्यातली जी मलाई असते त्याचा काही उपयोग करत नाही, आणि काढली मलाई तरी त्याचं काय करायचं हे सुचत नाही. त्याच्यामुळे आज आपण मलाईपासून खीर बनवणार आहोत. कशी बनवायची तर बघूया. चला तर बघा, इथे अशी ही नारळाची मलाई काढून घेतलेली मी. आता आपल्याला ना मिक्सरमधून ही बारीक वाटून घ्यायची आहे. सर्वात आधी आपण मिक्सरचं भांडं घेऊया. मिक्सरमध्ये आपल्याला ना हे बारीक करून घ्यायचं आहे. बघा, इथे एका नारळाची मलाई आहे ही. आता याच्यामध्ये थोडंसं दूध ॲड करायचं आहे आपल्याला, थोडंसं जास्त नाही. आणि छान असं हे बारीक वाटून घ्यायचं आहे आपल्याला. बघू शकता या पद्धतीने मी वाटून घेतलेलं आहे. सर्वात आपण आहे ना कढईमध्ये तूप घेणार आहोत. इथे मी एक चमचा तूप घेतलं आहे. इथे थोडेसे आपल्याला ड्रायफ्रूट्स टाकायचे, व्यवस्थित हलवून घ्यायचे. आता बघू शकता इथे मी थोडेसे शेवया घेतले, ते आपण टाकणार आहोत. ते आपण अशा व्यवस्थित आपल्याला भाजून घ्यायचे. शेवया आणि आपले ड्रायफ्रूट्स व्यवस्थित भाजले गेलेत. आता मी त्याच्यात हा नारळ जो आपण मिक्सरमधून काढून घ्यायचा आहे, मिक्सरमधून काढून घेतला ना तो नारळ ऍड करायचा. ते व्यवस्थित त्याचं मिक्स करून घ्यायचं आपल्याला. आणि आता आपल्याला त्याच्यामध्ये दूध टाकायचं. जेमतेम इथे अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे मी. व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचंय. आपल्याला पाहिजे तसं गोड आपण त्याच्यात थोडीशी साखर ऍड करायची. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. छान अशी उकळी येऊन द्यायची आपल्याला, मस्त अतिशय चवदार चविष्ट अशी ही खीर लागते. नक्की ट्राय करा, केल्याशिवाय तुम्हाला काही चव कळणार नाही त्याची. इथे बघू शकता तुम्ही, मी थोडंसं म्हणजे कोमट दूध घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला ही कस्टर्ड पावडर टाकायची. व्हॅनिला फ्लेवरची आहे ती. अजून थोडीशी घेतली मी, दीड चमचा, जास्त नाही घ्यायची आपल्याला. आणि व्यवस्थित अशी हलवून घ्यायची आपल्याला. कोमट दूध घ्या, गरम दूध अजिबात घेऊ नका, नाहीतर त्याच्या गुठळ्या होतात. इथे बघू शकता तुम्ही, कोमट दूध घेतल्यामुळे आपल्याला 2 मिनिटं पण नाही लागले, व्यवस्थित असं ते मिक्स झालेले. आपल्याला एक हाताने असं हलवायचंय आणि टाकून घ्यायचंय. त्याच्यात मी चमचाभर तूप सोडणार आहे. तर रेडी आहे आपली इथे खीर. आता आपण गॅस बंद करूया. तर तयार आहे आपली इथे मलाई शेवई खीर. तर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा.